पण शिंदे बाहेर पडणार जसं पवारांना ठाऊक था, होतं की शिंदे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत सेनेलाही थोडस ठाऊक होतं था। सेनेने एक दोनदा म्हणजे ते अयोध्येचा दौरा रद्द केला आमदारांचा त्याच्या मागची ती कारण स्पष्टपणे सांगितली जातात तुम्हाला काँग्रेसला याची जाणीव होती की शिंदे बाहेर पडतायत आणि वेगळा विचार करतात असं आहे पहिल्यांदा एक तर शिंदे नंतर देसाई देवाकर राऊतही होते चार पाच लोक हे त्यांचे त्यांचं ज्या सरकार जेव्हा होतं त्यावेळेस माझ्याकडे भेटायला आले होते की बा आम्हाला तिथे काही काम करायची इच्छा होईना कारण भाजपशी आमचं जे काही नातं आहे ते व्यवस्थित जुळत नाही आम्हाला ट्रीटमेंट फार वाईट मिळते आहे शिंदे डायरेक्ट बोलले होते मग माझ्या ऑफिसला स्वतः भेटायला त्यांच्या डेलिगेशन चार पाच लोकांचा आम्ही ऑन रेकॉर्ड याच्या बाबतीमध्ये आणि ते म्हणाले की आम्हाला भाजपसोबत कामच करता येत नाही ही त्यांनी भूमिका घेतली होती आता नंतर जे काही घडलं अर्थात मुख्यमंत्र्यांचा म्हणजे उद्धव ठाकरेजींचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता वस्तुस्थिती आहे प्रति त्यांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणूनच एकनाथराव शिंदे यांच्याकडे आम्ही पाहायचो कारण ते त्यांचा निरोप घेऊन यायचे आमदारांना घेऊन यायचे त्यांची कामं आम्ही करायचो कारण उद्धवजींचा निरोप असायचा त्यामुळे तसं काही शंकाच कधी का आली नाही आता hmm. हे एवढं एक्स्ट्रीम काही घडेल हे मलाही काय घडलं काय घडलं काय कळलं तुम्हाला नाही सांगणं कठीण आहे मला काही माहीत नाही त्यांच्या अंतर्गत जे काही का त्यांच्या पक्षाच्या बैठका होतात सुद्धा काही वादविवाद झाले होते मी ऐकलं अधिकाऱ्यांचं एकंदरीत जी वर्तवणूक होती बाबतीत नाराजी होती काम कदाचित त्यांच्या आमदारांची होत नव्हती असे विषय पण मला वाटतंय की एवढं टोकाचं पाऊल उचललं जाईल असं मला तरी वाटलं नव्हतं